नमस्कार मित्रांनो, एम पी सी बी डी यूट्यूब चॅनल पर तुम्ही स्वागत करतो। आज आहे 1 सप्टेंबर 2020। 1 सप्टेंबर 2020 जेवढे ही चालू घडामोडील म्हणजेच करंट अफेअरमधील प्रश्न आणि आन्सर पण तेवढे घेणार आहोत। प्रत्येक प्रश्नाचे उत्तराचे स्पष्टीकरण सांगणार आहोत, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा। शेवटला तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। चला चालू करूया आपल्या व्हिडिओला। प्रश्न पहिला, अलीकडे मुस्तफा आदिव कोणत्या देशाचे नवीन प्रधानमंत्री झाले आहेत? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी लेबनॉन। लेबनॉन देशाचे नवीन प्रधानमंत्री झाले आहेत मुस्तफा आदिव। मित्रांनो, हा मोस्ट म्हणजे मोस्ट टाईम प्रश्न आहे, कारण ॲक्च्युअलमध्ये लेबनॉन हा भरपूर चर्चेतला विषय आहे, त्यामध्ये चर्चेतला जे गोष्ट असते ना ती इम्पॉर्टंट पेपरला पडू शकते, त्यामुळं आपण परफेक्ट करायचं की लेबनॉन हा चर्चेत का होता। तर लेबनॉनच्या राजधानी बेरूतमध्ये एक ब्लास्ट झाला होता, तिथे भरपूर लोक मृत्युमुखी पडले होते, तर जखमी झाले होते। त्या या कंडिशनला तिथे लोकांनी भरपूर जन आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनामध्ये तिथलं मंत्रिमंडळ तसेच तिथले प्रधानमंत्री राजीनामा दिला होता, आणि ते राजीनामा दिल्यामुळे आता नवीन प्रधानमंत्री बनले आहेत मुस्तफा आदिव, हे लेबनॉनचे नवीन प्रधानमंत्री बनले। लक्षात ठेवा मित्रांनो। मित्रांनो, तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच कालच्या व्हिडिओमध्ये प्रश्न विचारला होता की लेबनॉनच्या राजधानी बेरूतमध्ये जो ब्लास्ट झाला होता की नाही, त्या ब्लास्टमधला कुठला वायू बाहेर पडला होता, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। जो ब्लास्ट झाला होता की नाही, त्या ब्लास्टमध्ये कोणता वायू भर पडला आणि ब्लास्ट झाला, त्याचा आन्सर आहे मित्रांनो अमोनिया नायट्रेट। लक्षात ठेवा, अमोनिया नायट्रेट हा वायू बाहेर पडल्यामुळे लेबनॉनची राजधानी बेरूत येथे ब्लास्ट झाला होता। लक्षात ठेवा, आता हे मुस्तफा आदिव प्रधानमंत्री बनले आहेत लेबनॉनची, हे लक्षात ठेवा मित्रांनो। हां, पुढील प्रश्न बघा। नुकताच आय पी एलच्या पुढील 3 सीझनसाठी अधिकृत भागीदारी म्हणून कोणाची निवड केली आहेत? प्रश्न काय बघा, आय पी एलच्या पुढील 3 सीझनसाठी अधिकृत भागीदारी म्हणून कोणाची निवड केली आहेत? तरी तर मित्रांनो ॲन्सर आहे अन अकॅडमी। अन अकॅडमी ही आपली तुम्हाला माहीत असणारच, अन अकॅडमी हा एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे, आणि त्याला पुढील 3 वर्षासाठी आय पी एलच्या पुढील 3 सीझनसाठी अधिकृत भागीदारी म्हणून निवड केली आहे। मित्रांनो, हा आय पी एलचा कितवा सीझन आहे? लक्षात ठेवा, हा आय पी एलचा 13वा सीझन आहे, आणि आय पी एलच्या 2020 ह्या आय पी एलच्या टायटल स्पॉन्सरशिप कोण जिंकले आहेत? टायटल स्पॉन्सरशिप कोण जिंकले आहेत? तर ड्रीम इलेवन, हे लक्षात ठेवा। कोण जिंकले आहेत? तर ते ड्रीम इलेवन। हा सुद्धा प्रश्न मी सांगितला होता एकदा की आय पी एलच्या टायटल स्पॉन्सरशिप कोण जिंकला आहे, तर ड्रीम इलेवन। आणि 2020 आय पी एल कुठं होणार आहे? UAE दुबईत होणार आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो। हा हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। आपण पुढील प्रश्न बघा। अलीकडे कोणत्या राज्य सरकारने दुर्बल घटकातील महिलांच्या घरकाम नोंदवण्याची घोषणा केली आहेत? त्याचा आन्सर आहे सी आंध्र प्रदेश। आंध्र प्रदेशने काय केलं आहे की तिथल्या दुर्बल घटकातील महिलांसाठी घरकाम नोंदवण्याच्या योजना केल्या आहेत। आता मित्रांनो, आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेशचा मॅप बघा। आंध्र प्रदेशची राजधानी काय? अमरावती। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी। आंध्र प्रदेशचे राज्यपाल विश्वभूषण हरिश्चंद। लक्षात ठेवा मित्रांनो, आंध्र प्रदेशमधला एक मोस्ट म्हणजे मोस्ट टाईम प्रश्न म्हणजे भाषाच्या आधारावर गठित जाणारा पहिला राज्य कोणता? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। पेपरला भरपूर वेळा पडला आहे आणि पडण्या शक्यता पण आहे की भाषाच्या आधारावर गठित झालेला पहिलं राज्य म्हणजे आंध्र प्रदेश 1953 झाला। लक्षात ठेवा। तसंही मित्रांनो, आंध्र प्रदेशमध्ये 3 राजधानी आहेत, बरोबर? मी बातमीच्या व्हिडिओ सांगितलं होतं की ते 3 राज्यांना राज्यपालाने मंजूर दिले आहेत। त्या 3 राज्यांचं नाव इम्पॉर्टंट आहे, पेपरला पडू शकते की कोणतं राज्य तिथे 3 राज्यांना आहेत, किंवा त्या 3 राज्यांचे नाव सांगा। तर 3 राज्यांचे नाव सांगतो तुम्हाला। एक अमरावती, अमरावती ही राजधानी प्रशासकीय सेवेसाठी झाल्या, तसेच विशाखापट्टणम ही राजधानी एज्युकेशनसाठी झाल्या, आणि कर्नूर ही राजधानी नाईक सेवा झाल्या। लक्षात ठेवा मित्रांनो, आंध्र प्रदेशमधले अमरावती ही कशासाठी झाल्या? प्रशासकीय सेवेसाठी झाल्या, विशाखापट्टणम आणि तिसरं कर्नूल। लक्षात ठेवा मित्रांनो, 3 राज्य झाल्यात। तसं मित्रांनो, आंध्र प्रदेश हा भारतातील पहिलं राज्य म्हणलं आहे, तिथं 5 उपमुख्यमंत्री आहेत। किती? 5 उपमुख्यमंत्री। प्रत्येकमुळे प्रत्येक जातीसाठी, अनुसूचित जातीसाठी एक आहे, जमावसाठी एक आहे, तिथले एक जात एक आहे, असे एकूण 5 जातीसाठी उपमुख्यमंत्री। लक्षात ठेवा मित्रांनो, हे पहिलं राज्य बनलं आहे। तसे मित्रांनो, फळे उत्पादनामध्ये आंध्र प्रदेशमध्ये टॉपवर आहे। फळे उत्पादनामध्ये आंध्र प्रदेश टॉपवर आहे। तसे मित्रांनो, भाजीपाला उत्पादन कुठलं राज्य आहे? तर पश्चिम बंगाल। लक्षात ठेवा, फळे उत्पादनामध्ये आंध्र प्रदेश, भाजीपाला उत्पादनामध्ये पश्चिम बंगाल, हे लक्षात ठेवा मित्रांनो। मोस्ट आय एम पी प्रश्न आहे हा। भाषेच्या आधारे पहिलं राज्य आंध्र प्रदेश, 3 राजधानी, 5 मुख्यमंत्री, फळे उत्पादनामध्ये टॉपवर हा आंध्र प्रदेश आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो। पुढला प्रश्न बघा। कोणाच्या अध्यक्षाखाली नुकताच DRDO ने, लक्षात ठेवा, DRDO ने प्रयोगशाळेच्या चार्टर समीक्षा घेण्याची समिती गठित केली आहेत?
तर मित्रांनो याचा आंसर आहे ऑप्शन ए व्ही रामगोपाल राव। रामगोपाल राव यांच्या अध्यक्षतेखाली DRDO ने प्रयोगशाळेच्या चार्टर समीक्षा घेण्याची समिती गठित केली आहे। आता यामध्ये मित्रांनो DRDO ची स्थापना काय झाली होती मित्रांनो 1958। DRDO चा फुल फॉर्म काय डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन। स्थापना 1958, मुख्यालय कुठे आहे नवी दिल्ली येथे। अध्यक्ष कोण आहेत, अध्यक्षांचा कार्यकाळ वाढवला मी मागच्या व्हिडिओमध्ये घेतलो होतो, तरी जा अध्यक्ष आहे जी सतीश रेड्डी, हे लक्षात ठेवा मित्रांनो। हां बोलला प्रश्न बघा, अलीकडे लोकसभा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली आहेत, तर याचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन सी उत्पल कुमार सिंह। उत्पल कुमार सिंह हे लोकसभेचे सचिव म्हणून नियुक्ती केले गेले, लक्षात ठेवा मित्रांनो। पेपरला पडू शकतो मॅच डे पेअरमध्ये की लोकसभेचे सचिव कोण आहेत, तर उत्पल कुमार सिंह, लक्षात ठेवा मित्रांनो। तुम्हाला माहिती आहे का राज्यघटनेमधील कलम लोकसभा आणि राज्यसभेचे किती आहे माहिती आहे तुम्हाला, तर ते सांगतो तुम्हाला की राज्यसभेचं किती आहे माहिती आहे का 80 कलम आहे, लक्षात ठेवा किती 80 कलम, आणि या लोकसभेचं कलम किती आहे तर 81 कलम, किती आहे 81 कलम, लक्षात ठेवा मित्रांनो 80 81। भरपूर वेळा पेपरला पडला आहे, MPSCला भरपूर वेळा पडला आहे, बोलेभरचा सुद्धा पडला आहे, तसं लक्षात ठेवा 80 81। राज्यसभा किती, राज्यसभा हा 80 कलम आहे आणि तर 81 लोकसभा आहे बरोबर। पुढला प्रश्न बघा, नुकताच रो ट्रेनची सेवा कुठून सुरू झाली आहेत, ते मित्रांनो हा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे। तर याचा आन्सर आहे कर्नाटकाची राजधानी बेंगलोरमधनं हा रो ट्रेनची सेवा सुरू केली आहेत। आता मित्रांनो हे रो म्हणजे काय मित्रांनो, रो ऑन ही एक ट्रेन आहे, ही ट्रेन कर्नाटकातील निलयमंगला ते महाराष्ट्र सोलापर्यंत ही ट्रेनची प्रवास आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा। निलयगला बेंगलोरमधील ते सोलापूरमध्ये ट्रेनची सुरुवात आहे मित्रांनो। ही ट्रेन काय म्हणते काय रो वन ही सीट काय आहे, तर ह्या ट्रेनमध्ये काय तुम्हाला फोटो दाखवतो बघा, हा फोटो बघा की ह्या ट्रेनमध्ये की ट्रक आहेत, लोडलेले ट्रक आहेत म्हणजे भरलेले पूर्ण ट्रक आहेत आणि ह्या ट्रेन घेऊन चाललेला आहे यो बरोबर। हा बघा कसं आहे की ट्रक आहे, एक ट्रेन आहे, ट्रेनमध्ये ट्रक आहेत त्या लोडल भरलेल्या, यामुळे काय होणार आहे की रोडच्या ज्या दुर्घटना होणार आहेत ना हे कमी होणार आहेत, यामुळे ह्या रो ट्रेनची सेवा सुरू केल्या आहेत बेंगलोरपासून ते सोलापूर महाराष्ट्रापर्यंत। पुढलं प्रश्न बघा, नुकताच काय सांगतो बघा, हा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे। जार बंबा काय म्हणतो बघा मी, प्रश्न म्हणजे जार बंबा किंवा जार बॉम्ब कोणत्या देशाने विकसित केला आहे, तर मित्रांनो हा विकसित केला आहे ऑप्शन बी रशिया देशाने काय केलं आहे, जार बंबा किंवा जार बॉम्ब हे विकसित केला रशिया देशाने। आता हे जार बॉम्बा हा जो आहे की नाही, जार बॉम्बा हा हायड्रोजन बॉम्ब आहे काय मित्रांनो, हायड्रोजन बॉम्ब आहे। तुम्हाला माहिती आहे का हायड्रोजन बॉम्ब आणि अणुबॉम्बमध्ये काय डिफरन्स आहे, हा विज्ञानमधला प्रश्न आहे, प्रश्न विज्ञान म्हणला आहे सांगतो तुम्हाला। हा हायड्रोजन बॉम्ब हा नाभिकीय संलयनपासून तयार होतो, म्हणजे नाभिकीय संलयनपासून म्हणजे काय, दोन घटक असतात, ह्या दोन घटकापासून एक तयार होतो, ह्याला म्हणायचं नाभिकीय संलयन, हे लक्षात ठेवा। हा हायड्रोजन बॉम्ब आणि अणुबॉम्ब जो असतो की नाही, अणुबॉम्ब हा कसा असतो की हा नाभिकीय विखंडन असतो, त्यापासून काय होतं एका मूलद्रव्यापासून दोन तयार होतात असं, तर लक्षात ठेवा मित्रांनो। प्रश्न हा पेपरला विज्ञानला पडलेला की अणुबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब याचा डिफरन्स काय, अणुबॉम्ब कटला कशापासून तयार होतो, नाभिकीय खंड विखंडन अणुबॉम्ब, आणि हायड्रोजन बॉम्ब नाभिकीय काय म्हणतो तुम्हाला मी संलयन, हे लक्षात ठेवा मित्रांनो। मित्रांनो सूर्य हा कुठला प्रकार आहे, नाभिकीय संलयन आहे का नाभिकीय विखंडन आहे, तर सूर्य हा नाभिकीय संलयन आहे, लक्षात ठेवा। हा प्रश्न सुद्धा भरपूर वेळा प्रश्न पडलेला, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट पण आहे आणि विज्ञान सुद्धा जाऊते म्हणून घेतलो प्रश्न हा। तर जार बॉम्ब आणि जार बॉम्ब हा कोणत्या देशाने विकसित केला, तर रशिया, लक्षात ठेवा। पुढला प्रश्न बघा, अलीकडे सरकारने उडान योजनेच्या किती नवीन मार्गांनी परवानगी दिली आहेत, तर याचा आन्सर आहे मित्रांनो B 78। मित्रांनो हा उडान योजना तुम्हाला माहीत आहे का, हा मी प्रश्न मुद्दाम घेतला आहे कारण लोकांना उडान योजना म्हणजे काय अजून माहीत नाही की बाबा पोलीस भरती करणाऱ्या किंवा MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना उडान योजना काय आहे, सांगतो तुम्हाला की सरकारनं आपल्या ज्या केंद्र सरकारनं असं केलं आहे की गरीबातल्या गरीब लोकांनासुद्धा इमान प्रवास करता यासाठी 2016 हा उडान योजना केली आहे। हा जो लोक काय माहिती आहे का, उडे देश का हर नागरिक हे जो आहे की गरीबातल्या गरीब लोकांसुद्धा इमानाने प्रवास करण्यासाठी 2016 हा उडान योजना सुरू केली आहेत आणि या योजनेसाठी नवीन मार्गाची परवानगी दिली आहे, ते 78 मार्ग आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो। हां
तर मित्रांनो ही आहे उडान योजना, लक्षात ठेवा. प्रश्न आला तर प्रश्न यायला पाहिजे, उत्तर यायला पाहिजे तुम्हाला. पुढं नवा बघा, अलीकडे सी प्लेन सेवा कुठे सुरू होणार आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी, गुजरातमध्ये. सी प्लेन सेवा म्हणजे काय मित्रांनो? हा बघा स्लीपिंग सेवा. स्लीपिंग सेवा हा जो आहे की नाही, स्लीपिंग सेवा हा काय असणार आहे की हा सागरी गुजरातमधील, गुजरातला होणार आहे ना, गुजरातमधील अहमदाबादच्या साबरमती रिव्हरमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपर्यंत हा असणार आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. हां, तर मित्रांनो यामध्ये गुजरात, गुजरात राजधानी काय? गांधीनगर. मुख्यमंत्री विजय रूपाणी, राज्यपाल आचार्य देवव्रत, लक्षात ठेवा मित्रांनो. हां, गुजरातमध्ये मित्रांनो, गुजरात हे देशातील पहिले पोलिस स्टेशन बनले की तिथं ट्रेझर गन वापरतात. ट्रेझर गन म्हणजे काय? इलेक्ट्रिकल शॉक द, लक्षात ठेवा मित्रांनो. हां, सोलर रूफ टॉपमध्ये इन्स्टॉलेशनमध्ये गुजरात एक नंबरला, महाराष्ट्र दोन नंबरला. गीर राष्ट्रीय उद्यान आहे तिथं, लक्षात ठेवा. सरदार सरोवर डॅम आहे, लक्षात ठेवा. तसंच गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ युनिटी लक्षात ठेवा. सरदार वल्लभ पटेलची मूर्ती 182 मीटरची उंची आहे त्यांची, हे लक्षात ठेवा. पुढला प्रश्न बघा, तुमच्या कोणत्या ऑटोमोबाईलमध्ये, सॉरी इथं तुमच्या नाही, इथं कोणत्या ऑटोमोबाईल कंपनीने, ह्या जो खोडा येतं की कोणत्या ऑटोमोबाईल कंपनीने व्हर्च्युअल रेसिंग चॅम्पियनशिप लॉन्च केले आहेत? त्याचा आन्सर आहे मित्रांनो फॉक्सवॅगन. फॉक्सवॅगनने नुकताच एक ऑटोमोबाईल कंपनी, ही जपानी कंपनी आहे, हिने व्हर्च्युअल रेसिंग चॅम्पियनशिप लॉन्च केले आहेत, हे लक्षात ठेवा. पुढला प्रश्न बघा, हा प्रश्न मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलं होतं, भरपूर जणांना मित्रांनी कमेंट केले आहेत की अलीकडे विश्व उर्दू संमेलन कोठे होणार आहे, याचा आन्सर नवी दिला आहे मित्रांनो. मित्रांनो मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कालच व्हिडिओ टाकला आहे, मोस्ट म्हणजे पूर्ण ऑगस्ट महिन्याची चालू गाड्या म्हणून टाकला आहे मी, ती पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, कारण तुमचे रिव्हिजन होऊन जाईल एकदा. मी जे व्हिडिओ घेतो ना त्यातले जे प्रश्न आहेत ती, त्यामध्ये पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो, तुमचे रिव्हिजन होईल. बराबर मी घेतलं आहे, फक्त क्वेश्चन सांगितलं आणि आन्सर सांगितलं, स्पष्टीकरण सांगत नाही, त्यामुळे रिव्हिजन होईल. पूर्ण व्हिडिओ हा जरा कानात हेडफोन घालून ऐका, म्हणजे तुमच्या डोक्यात शिरेल की काय काय आपण महिन्याभर शिकलो आहे, की त्या चालू गाड्यामध्ये किती प्रश्न शिकलात. मी निम्मा पार्ट घेतला आहे तो, तर तुमचा रिस्पॉन्स हा पुढील पार्टसाठी घेणार आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ लाईक करत चला, एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या व्हिडिओला. तुमच्या मला सपोर्ट करा मित्रांनो, की तुमची सपोर्टची गरज आहे आता, की आता आपला हा यूट्यूब चॅनल आहे ना, आता कुठं फेमस झाले, त्यामुळे सपोर्टची गरज आहे. की तुमची व्हिडिओ आहेत ना, तुमच्या मित्रांना कोण पोलीस भरती करणार आहेत किंवा एम पी सी करणार आहेत, असल्या मुलांना, सगळं स्पर्धा परीक्षा देताना शेअर करा, की चालू गाड्यामध्ये तुम्हाला रोजच्या रोज, तुम्हाला डेली, तुम्हाला सकाळी 8 सुमारात मिळतील तुम्हाला. हा मी भरपूर कष्ट करून काढतो मित्रांनो. तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ काळजीपूर बघत चला. तर पुढील प्रश्न बघा, की माझा प्रश्न हा तुमचा प्रश्न आहे, की पाठ्यमागचा व्हिडिओ बघितला असेल ना, म्हणजे 30 ऑगस्ट प्रश्न बघत असेल, तर हमकाष्ट क्या प्रश्न येणार, की अलीकडे राष्ट्रीय खेळ दिवस कधी झाला? मोस्ट आय एम पी आहे मित्रांनो, याचं उत्तर मला लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तसेच असंच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल समोरला आपल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू सो मच.